三面金庙。三面金庙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। बायोलॉजी या विषयात महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावलौकिक करणारे IIB अर्थात आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड या संस्थेमार्फत 2019 नीट परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या 1000 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भार्गवराजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी IIBच्या संचालक महेश पाटील भोसले सर, तसेच येथील शिक्षक वृंद, डॉक्टर प्रभाकर देशमुख, प्रदीप कुशवाह, डॉक्टर शिवप्रसाद, डॉक्टर राऊत मॅडम, प्राध्यापक हरकल सर, डॉक्टर रामकिशन सर, संजय सर, डॉक्टर अश्विन सर, प्राध्यापक अभिजीत सर यांची उपस्थिती होती। यावेळी यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख सर, बालाजी कदम, संतोष पाटील, मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले। हाय फ्रेंड्स, माझं नाव कृष्णाई कल्याण राठोड आहे आणि मला नीट 2019 676 आउट ऑफ 720 भेटलेले आहेत। बायोमध्ये मला 350 ऑफ 360 भेटलेले आहेत आणि माझी ट्युशन IIBकडे होती, आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी इन नांदेड। आणि लेट मी टॉक अबाउट IIB। देन IIB आय सपोज इज द बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजी, बिकॉज तिथं जे डाऊट सेशन्स वगैरे होतात ते खूप चांगले आहेत। हर एक टीचरचा एक डेफिनाईट टाईम राहतो, त्याच्यामध्ये आमचे डाऊट्स वगैरे क्लिअर होतात आणि आम्ही तिकडं कधीही आम्हाला वाटलं की डाऊट्स आहेत तर आम्ही जात होतो आणि नक्कीच आमचे डाऊट्स पूर्ण क्लिअर होत होते। सेपरेटली आम्हाला खूप चांगलं शिकवत होते सर टीचर्स आमचे।
आणि इन टोटल तर खूपच इंटरॅक्टिव्ह सेशन राहत होता. थ्रू व्हिडिओज आमचे व्हिडिओ लेक्चर्स होत होते आमचे, मग त्याच्यामुळे जे कळत नसते गोष्ट अवघड असते ती पण आम्हाला कळत होते. आणि स्पीकिंग अबाउट द एक्झाम्स इथं खूप होतात, मग त्याच्यामध्ये आपले जे मिस्टेक्स वगैरे राहतात ते खूप चांगले करतात आम्हाला. इथं एक्झाम्स नॉर्मल नीट लेवल पण होतात आणि थोडेसे अजून डिफिकल्ट लेवलवर पण होतात, मग त्याच्यामुळे एम्स आणि जमरमध्ये पण जे मुलं करतात त्यांच्यासाठी पण खूप फायदा आहे. अँड ऑल अदर एंट्रन्स एक्झाम्स त्यांच्या सगळ्यांच्या लेवलवर इथं तयारी घेतली जाते. आणि एक्झाम्समध्ये खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स असतात, ज्याच्यामुळे आम्ही कसल्याही टाईपच्या एक्झामसाठी प्रिपेअर राहतो. खूप बेसिक क्वेश्चन्स पण पडतात ज्याच्यामुळे आमची जी लाईन्स चुकून जातात सुटून जातात वाचण्यामध्ये, ते त्यांनी कव्हर करून घेतात आणि आमची चुकं नीट होतात. थँक्यू. पूर्वी वैद्यकीय पूर्वपरीक्षेकरता राज्य पातळीवर सी ई टीची परीक्षा घेतली जात होती. सी ई टीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आय बीचा दबदबा रिझल्टच्या बाबतीत हा कायम होता. 2013 एक आणि 2016 कंटिन्यू राष्ट्रीय स्तरावर नीटची परीक्षा घेण्यात येते. आणि या स्टेट बोर्डाचा सिलेबस होता एक वर्षाचा सी ई टी परीक्षेकरता, नीटला सेंट्रल बोर्डाचा 2 सिलेबस आला, त्यामुळं आय आय बीनं स्वतःच्या पॅटर्नमध्ये सुद्धा चेंज केलं. बदलत्या अभ्यासक्रमासोबत आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट केले. त्याच्यानंतर सगळ्या फॅकल्टी मेंबर्सनी आय आय बी मेंबर्सनी आमची सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन न करता चॅप्टर वाईज प्रिपरेशन केलं, क्लासरूम अपडेट केल्या, बायोचे कन्सेप्ट सहज विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावेत म्हणून वेगवेगळ्या ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा समावेश आम्ही टीचिंग मेथडमध्ये केला, सुसज्ज रीडिंग हॉल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. एवढेच नाही, कधीही ऑनलाईन परीक्षा झाली तरी 500 विद्यार्थी एकाच वेळेस देऊ शकतील अशी सुसज्ज कॉम्प्युटरची लॅबसुद्धा आम्ही डेव्हलप केली. आणि सी ई टीचं जे महाराष्ट्रामध्ये आमचा रिझल्टच्या बाबतीत दबदबा होता तो कायम ठेवत नीटमध्ये सुद्धा आम्ही तो कायम ठेवला. एवढंच नाही, केवळ नीटमध्ये आय आय बीनं यशाची परंपरा कायम ठेवली एवढंच नव्हे तर एम्स आणि जिपमरमध्ये सुद्धा आटकेपार यशाचे झेंडे आम्ही रोवले. आज चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आम्ही आयोजित केला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उलट मी तर म्हणेन की दरवर्षी विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आकडा हा वाढत जात आहे. 2019 जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांना पालकांसहित आम्ही इथं बोलवलं आणि आम्हालाही अभिमानाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. त्यांचा आय आय बीच्या वतीनं आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केला. एम्समध्ये ऑल इंडिया नीटमध्ये 720 टोटल मार्कामध्ये 600 वर मार्क घेणारे असे 60 वर विद्यार्थ्यांना आम्ही पालकांसहित बोलवलं. त्यानंतर नीटमध्ये बायोलॉजी या विषयामध्ये 300 वर मार्क घेणारे जवळपास 700 वर विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही इथं बोलवलं, रोख धनादेश देऊन, गिफ्ट देऊन आणि आय आय बीचा मोमेंटो देऊन आम्ही त्यांचा यथोचित सत्कार केला. आणि दरवर्षी निकालाची परंपरा वाढत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. विद्यार्थी वैद्यकीय पूर्व आय आय बीच्या पॅटर्नमुळे नांदेड जिल्ह्याचं नाव हे वैद्यकीय पूर्व परीक्षेच्या तयारीचं माहेरघर बनलेलं आहे, त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढायली, पालकांचा विश्वास वाढायला आहे आणि त्यामुळं ह्या शैक्षणिक क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आम्ही यावर्षी चौगुले सरांनी, आदरणीय चौगुले सरांनी निवृत्तीच्या वेळेस जी घोषणा केली की 2000 विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शिक्षण देणार आहोत. 10वी पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक परीक्षा घेऊन 11वीच्या प्रवेशाच्या आधी आणि 11वीतून जे 12वीला विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्यांना असे 11वीचे 1000 आणि 12वीचे 1000 असे 2000 विद्यार्थ्यांची सरसकट फीस माफ आम्ही करणार आहोत. 24000 अशी जवळपास 4,80,00,000 फीस आम्ही बिलकुल विद्यार्थ्यांना माफ करणार आहोत. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा.